पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल, विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, रमेश बुद्धुल, पालक शिक्षक संघाचे श्रीरंग रेगोटी, श्रीनिवास शिंदे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई, उपमुख्याध्यापक शौरप्पा पुजारी, न्यू पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत आणि राज्यगीतानं ध्वजाला मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी अनन्या शिंदे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं महत्त्व सांगितलं. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा या परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल इयत्ता 10वीची विद्यार्थिनी साक्षी बाबर हिचा सत्कार करण्यात आला. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक नृत्य सादर केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री कोरे यांनी, प्रास्ताविक शौरप्पा पुजारी यांनी, तर आभार भोसले मॅडम यांनी मानले.